हॅलो स्टुडंट्स, मी तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरके फिजिक्स। ठीक आहे, तर या ठिकाणी आज आपण पाहत आहोत ऑसिलेशन चॅप्टर। त्यामध्ये आपण आत्तापर्यंत लिनियर एसएचएमबाबत पाहिले, तर लिनियर एसएचएममध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्यात। स्प्रिंग कॉम्बिनेशन पाहिले, त्याच्यानंतर लिनियर एसएचएमचे टर्म्स पाहिल्यात, बरोबर अँग व्हिलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट। त्याचबरोबर पुढे जाऊन आपण त्या ठिकाणी एनर्जी ऑफ लिनियर एसएचएम मेन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनला कसं आहे, त्याचा ग्राफ्स वगैरे पाहिला, बऱ्याच गोष्टी आपण स्टडी केल्या। तर पुढे जाऊन आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत। तर पॉईंट नेम इज, पॉईंटचं नाव आहे अँग्युलर एसएचएम। पॉईंटचं काय नाव आहे? देर इज अ लिटल डिफरन्स बिटवीन अँग्युलर एसएचएम अँड लिनियर एसएचएम। ओके, सो हियर वी डिस्कस अबाउट द अँग्युलर एसएचएम। ओके, सो द वी हॅव डिस्कस विथ द हेल्प ऑफ डायग्राम द फिगर फॉर दिस। दिस इज लाईक, दिस इज द रिजिड सपोर्ट अँड दिस इज द वायर, द सर्क्युलर डिस्क इज अटॅच टू दिस वायर लाईक दिस। And we slightly twist this wire, we slightly twist this disc twist in clockwise or either in anti-clockwise direction, okay, then it performs rotational motion, okay okay then these oscillations, are called angular SHM। ओके, आता सिमिलर टू द लिनियर एसएचएम या ठिकाणी अँग्युलर एसएचएम मध्ये पण टर्म्स इन्वॉल्व होतात, बरोबर। तर ऍज वी नो द टॉर्क इन दिस एसएचएम इज डायरेक्टली प्रपोर्शनल, कारण हे जे ऑसिलेशन्स आहे लिनियर आणि अँग्युलर हे एकमेकाशी अनालॉगस असणार आहे। लिनियर आणि अँग्युलर एसएचएम एकमेकाशी काय असणार आहे? अनालॉगस असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट। जसं तुम्ही पाहिले की लिनियर एसएचएम हे लिनियर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे फोर्स, बरोबर। तसंच या ठिकाणी टॉर्क पण रिस्टॉरिंग, टॉर्क पण फोर्स आहे, सो दॅट टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर एसएचएम, बट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन, सो हेन्स व्हाट वी हॅव टू से, टो इज प्रपोर्शनल टू मायनस थीटा, हेन्स व्हाट वी हॅव टू से, टो इज इक्वल टू मायनस सी थीटा। सो दिस इज वी हॅव टू से इक्वेशन फर्स्ट। आता जसं की तुम्हाला माहित आहे टॉर्क म्हणजे काय, तुम्ही रोटेशनल मोशन मध्ये शिकलाय, सिन्स टो इज इक्वल टू आय इन टू अल्फा, आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर। हेन्स अँड वी आर अवेअर अबाउट द अल्फा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर, सो हेन्स
we have equation what I d square d theta by dt square is equal to minus c theta. Okay, so this is the equation. So look carefully here. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर पुढे पहा या ठिकाणी पहा अँगुलर एस एचे मध्ये कसे टर्न्स एंड ट्विस्ट टर्न येतील. ठीक आहे, पुढे आता या ठिकाणी पहा आय डी स्क्वेअर बाय डी टी स्क्वेअर प्लस सी थीटा इज इक्वल टू झिरो. म्हणजे दिस इक्वेशन इज ॲनालॉगस टू द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर, म्हणजे आपले लिनियर एस एच एम आहे तर त्याच्या डिफरेंशियल इक्वेशन सी ॲनालॉगस आहे. म्हणून हे काय म्हणू शकतो आपण, दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. म्हणजे हे कोणाचं डिफरेंशियल इक्वेशन आहे, अँग्युलर एस एच एमचं डिफरेंशियल इक्वेशन आहे. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता या आता पुढे पहा व्यवस्थित. So look here, we have to show only analogy between linear SHM and simple harmonic motion. So for this, we have here the angular displacement is theta is equal to theta 0 sin omega t. As we know that the theta 0 is amplitude of that sine wave. Okay, after this, this is the angular acceleration, this is the angular velocity, or we have to say angular frequency. This is angular frequency also. C upon I is equal to 2 pi upon T, 2 pi n, okay? T is equal to 2 pi under root I upon C, and angular frequency, frequency of SHM. So frequency of SHM is equal to 1 upon 2 pi C upon I. T is equal to 2 of time period of SHM, means angular SHM is 2 pi under root I upon C. C is the twisting constant or twisted constant, here we have to say, जसा तिकडे spring constant होता. ठीक आहे, ही ॲनॉलॉजी लक्षात घ्या. इकडे लिहिलं तर पहा थोडंसं ॲडजस्टमेंटमध्ये, ठीक आहे, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी, तुम्हाला येते ए हा कॅपिटल ए असेल ॲम्प्लिट्यूड. ओके, केअरफुली, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, सिंपल आहे. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम, सिमिलर ॲनॉलॉजी. आय अँड एम आर ॲनॉलॉगस बिकॉज मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मास इज ॲनॉलॉगस. Here same acceleration, angular acceleration and linear acceleration is analogous. Just look carefully, these terms are analogous. परत एकदा व्यवस्थित पाहूया, परत लक्ष द्या. इक्वेशन तुम्ही पाहिलेले आहे कशा प्रकारे आलेले आहे. आपण कंपॅरिझन पाहूया. जर आपण एक चार्ट केला तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, इकडे आपण म्हणूया लिनियर एस एच एम, इकडे म्हणा अँग्युलर एस एच एम. ठीक आहे, तर नंबर वन फॉर द लिनियर एस एच एम वी हॅव डिफरेन्शियल इक्वेशन. कसं होतं, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन एम एक्स इज इक्वल टू झिरो. इथेही तसंच आहे, काय टी स्क्वेअर थीटा बाय
80² + c / i (θ = 0. ओके हे झाले डिफरेंशियल इक्वेशन. त्यानंतर लिनियर डिस्प्लेसमेंट x = a sin ω t. इथे काय θ = θ0 म्हणजे एम्प्लिट्यूड असेल त्याची साइन ओमेगा टी. ठीक आहे, थीटा असेल काय असेल. ओके देन थर्ड एक्सेलरेशन a = −ω² x. इथे सिमिलर आहे α = −ω² θ. पुढे ω² = k/m. नंबर फोर ω² = c/i. ठीक आहे, तसंच नंबर फाईव्ह ω = √k/m. तसंच ω = √c/i. ठीक आहे, ओके लुक केअरफुली की ω = 2πn असतं इथे पण ω = 2πn. ठीक आहे, तर नंबर सिक्स t = 2π. ठीक आहे, 2π आपण ओमेगा असतं, मग ओमेगाची व्हॅल्यू तिथे पुट करा. ठीक आहे, तर काय येईल √m/k. ठीक आहे, इथे काय नंबर सिक्स ω = 2π √i/c. नंबर सेवन फ्रिक्वेन्सी 1/2π √k/m. नंबर सेवन इथे पण फ्रिक्वेन्सी टाइम पीरियड आहे इथे. ठीक आहे, इथे पण फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएन अँग्युलर साठी काय 1/2π √c/i. ठीक आहे, या सगळ्या टर्म पहा ॲनालॉगस आहेत. ठीक आहे, खूप सोपं आहे अँग्युलर एसएचएन, व्यवस्थितपणे पाहून घ्या. ॲनालॉगस टर्म्स आहेत, ॲनालॉजी तुम्हाला माहिती आहे कुठल्या कुठल्या टर्म्स काय असणार आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही जे वापरू शकता आणि त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. अतिशय सुंदरपणे आणि अतिशय व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, थँक्यू.